मंडळी, हां थोडंसं आपण वेगळ्या विषयावरती बोलूयात. मला बऱ्यापैकी लोकांचे मेसेजेस येत आहेत आता की सेन्सेई कांजी थोडे अवघड वाटतायत, तर कशा लक्षात ठेवायच्या? तुम्ही काही वेगळी ट्रिक सांगू शकता का? तर एक गोष्ट मी सांगेल मंडळी, की तुम्हाला खापराची पाटी माहिती आहे? ज्यावेळेस मी कांजीचा अभ्यास केला त्यावेळेस त्या खापराच्या पाटीवरती कितीतरी वेळा आम्ही कांजी लिहून काढायचे. आणि तुमच्याकडे जर तशी पाटी नसेल तर तुम्ही एखादी रफ बुक असेल त्या बुकमध्ये सरळ, वेळ मिळाला, तुमच्या घरात पाहुणे आले, टीव्ही चालू आहे, तरी सुद्धा त्या कांजी लिहित बसा. एकदा तुमच्या हाताला सवय पडली ना की तुमचे हात सुद्धा पॉझिटिव्ह वेनी ते कांजी काढायला सुरुवात करतात. कळतंय तुम्हाला? आणि काय करायचं, कोणती एक कांजी तुम्ही घेतली ना तर तुम्ही त्याचा कसाही अर्थ लावू शकता. तुमच्या लक्षात राहिला पाहिजे फक्त की जसं मी तुम्हाला सांगितलं, झाडाची कांजी असेल तर काय पहिल्यांदा एक आडवी रेख आहे, त्यानंतर खाली पूर्ण मधून एक रेख काढून खाली आहे, तर आपण असं म्हणू शकतो खाली मुळं आहेत, ती आडवी रेख म्हणजे जमीन आहे आणि त्याच्यावरती दांडी, आता त्याला पालवी फुटणार आहे, वगैरे वगैरे अशा पद्धतीने कांजी लक्षात ठेवायच्या. तर येतंय तुमच्या लक्षात? व्हेरी गुड. तर मंडळी स्वागत आहे तुमचं JLPT मराठीमध्ये. आज पण आपण शिकणार आहोत कांजी. यस, हा चेहरा हसरा करायचा जरा, कारण कांजी खरंच इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर आजच्या ज्या कांजी आहेत ना, तुम्हाला खैशा माहिती आहे? खैशा म्हणजे काय? कंपनी. व्हेरी गुड. खैशा, गाको मधला को, त्याच्यानंतर रस्ता. तर ह्या ज्या कांजी आहेत ह्यांच्या आपण कांजी शिकणार आहे. आता ठीक आहे, तुम्ही रस्त्याची कांजी बघितली तर तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडाल तर रस्ता बघितल्यानंतर तुम्हाला ती कांजी आठवली पाहिजे, अरे हा कशी कांजी काढली. तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा. आणि त्यानंतर समजा ठीक आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर गेलाय, उभं राहिलाय कुठल्या बस स्टँडला किंवा कुठेतरी, आणि अशा वेळेस तुम्हाला असं होतंय, हा गृहिणी मंडळी स्वयंपाक करतायत, स्वयंपाक करताना कांजी आठवायची, तर काय करायचं? हवेत कांजी काढायची. हवेत कांजी काढायची म्हणजे आता तुम्ही मला म्हणाल की नक्की काय करताय, तर पहा आम्ही काय करायचो, मी माझी मैत्रीण ज्यावेळेस रस्त्याने चालायचो त्यावेळेस एकमेकींना कांजी विचारायचो, हा मग काढ ग गाकोची कांजी कशी आहे. तर त्याच पद्धतीने काय करायचो आम्ही गाको मध्ये, हा मग हवेमध्येच कांजी काढायचो, हा अशी अशी कांजी आहे. तर तुम्हीही तसं प्रॅक्टिस करू शकता, कांजी खूप सोप्या आहेत मंडळी. आणि हो, इथून पुढे आम्ही काय करणार आहे, प्रत्येक लेसन नुसार आहे ना तुम्हाला टेस्ट घ्यायला सुरुवात करणार आहे, कारण आता परीक्षा जवळ येत चालली आहे. तर ठीक आहे ना, दिलेला सगळा अभ्यास कन्फर्म करायचा मंडळी, जसा तुम्हाला जमेल तसा. काही प्रश्न असतील तर नक्की लगेच विचारायचे. तर सुरुवात करूयात आपण कांजींना. सुरुवात करूयात शहराच्या कांजी आपण बघतोय. हा म्हणजे शहराच्या, म्हणजे शहरामधील ज्या काही गोष्टी असतील, रस्ते असतील, दुकाने असतील, अजून बऱ्याच गोष्टी, तर त्यांच्या कांजी आपण बघूयात. तर सुरुवातीला शहर, शहर म्हणजे काय? माची. माची म्हणजे शहर. आता समजा तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पुणे माची असं म्हणू शकता, मुंबई माची. ठीक आहे, ओके, पुढे जाऊयात. कशाची कांजी आहे? चित्र पाहून तुमच्या लक्षात येईल. मिसे म्हणजे शॉप, शॉपची कांजी. कांजी बघा कशी काढली आहे, इथे दिसते तुम्हाला? येस, आपण बघूया दुकान आणि शॉपची कांजी आहे ती. कांजीचे स्ट्रोक ऑर्डर बघून घ्या. पहिल्यांदा वर एक टिंगी काढली आहे, नंतर एक आडवी रेघ आणि त्याला एक सरळ खाली एक रेघ ओढून घेतली, आणि आत म्हणजे फुरुई, म्हणजे जुनं, ती फुरुईची कांजी आतमध्ये जी काढली आहे ना ती. ओके, कांजीचे ओनियोमी आहे तेन, कुनियोमी मिसे, मिसे म्हणजे शॉप. शब्दार्थ बघून घ्या, शब्दार्थ पाहिल्यानंतर खूप पटकन कांजी लक्षात राहते. किस्सा तेन, किस्सा तेन म्हणजे कॉफी शॉप. त्यानंतर दुसरा आहे तेन इन, तेन इन म्हणजे तिथे काम करणारा किंवा विक्रेता म्हणू शकतो आपण. तेन इन, किस्सा तेन, येते लक्षात? इथे किस्सा तेन मध्ये ही जी कांजी दिसते ना मधली, ही चाची कांजी आहे, म्हणजे जपान मधला चहा असतो ना त्याची कांजी, चा म्हणजे ब्राऊन. हा कांजी कशाची? एकत्र येणे, मीटिंग अशा अर्थाने वापरली जाते. एकत्र येणे, बघा कांजी कशी काढली आहे. येस, स्ट्रोक ऑर्डर पहा, लक्षात येईल. ओनियोमी आहे खाई, कुनियोमी आहे आऊ, आ ऊ आऊ, टू मीट असं होतं. खैशा बघा, खैशा म्हणजे कंपनी आणि आई मास म्हणजे भेट. आऊ हे व्हर्ब आहे म्हणजे टू मीट, आई मास म्हणजे भेटणे. आता बघा, आपण खाईची कांजी बघितली म्हणजे एकत्र येणे, आता आपण शाची कांजी बघूयात, कंपनी. खैशा म्हणजे कंपनी, कंपनीत सगळे एकत्र येतात की नाही, तर बघूयात. स्ट्रोक ऑर्डर पहा कसे काढले. सुरुवातीला तुम्हाला दिसते ने काढले, पहा काताकाना ने,
आणि पुढे काय केलंय, व्हेरी गुड, चुचीची कांजी काढली आहे. येईल लक्षात, शा. आणि कुनियोमी काय आहे, कुनियोमी नाहीये, या कांजीला कुनियोमी नाहीये. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आतापर्यंत तुम्ही कांजी स्टडी करत आलाय, ओके, कांजीला जर ओनियोमी असेल, कुनियोमी नसेल, तर काय होतं, ओनियोमी असणाऱ्या कांजी ह्या नेहमी एकत्र येतात, म्हणजे दोन कांजी मिळून त्या शब्दाला अर्थ निर्माण होतो, कांजीला अर्थ निर्माण होतो. फक्त ओनियोमीची सिंगल कांजी तुम्हाला देत नाही, ठीक आहे ना. जर त्या कांजीला कुनियोमी असेल तर ती सिंगल येते. आपण बघूयात शब्दार्थामध्ये, लक्षात येईल तुमच्या. खाई शा, बघा, ओनियोमी प्लस ओनियोमी, कंपनी. त्यानंतर शाचो, कंपनी हेड, कंपनी प्रेसिडेंट आपण म्हणू शकतो, शाचो. त्यानंतर शा इन, शाईन म्हणजे काय, नोकरदार. इथे आपण असं म्हणू शकतो, वाताशिवा एक्स वाय झेड खाईशानो शाईन देस, म्हणजे मी, एक्स वाय झेड ही कंपनी आहे, त्या कंपनीचा कोण आहे, एम्प्लॉई आहे. हा, ही कांजी कशाची आहे, को. आता तुम्हाला माहिती आहे आपण मानाबूची कांजी शिकलो, गाको मधला बघा, मानाबू. मानाबू म्हणजे काय, टू लर्न. तर गा को, त्यातला को म्हणजे ही कांजी आहे मंडळी, त्याचा अर्थ होतो शाळा, स्कूल. फक्त सिंगल कांजी येणार नाही, कारण ह्या कांजीला कुनियोमी नाहीये. स्ट्रोक ऑर्डर पहा, पहिल्यांदा की काढलाय, येतोय लक्षात. त्यानंतर काय केलंय, बरेक टिंगी आडवी रेख आणि चिची काढलाय, पहा. ओनियोमी आहे को ऊ किंवा ग्यो, सॉरी क्यो. कुनियोमी नाहीये. कोतोबा आहे गा को, म्हणजे काय, स्कूल. आणि को को म्हणजे महाविद्यालय. आता ही कांजी कशाची आहे माहितीये, आपण शब्दार्थांमध्ये यावो या शिकलोय, पहा. या ओ या म्हणजे काय, व्हेजिटेबल शॉप. पहा, ही कांजी त्याचीच आहे, छप्पर, घर किंवा दुकान अशा अर्थाने वापरतात. तर आता तुम्हाला असं वाटत असेल, मिसे म्हणजे पण शॉप आणि या म्हणजे पण छप्पर, तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, कशा वापरतात ते लक्षात घ्या. ह्या कांजीला कशा पद्धतीचे स्ट्रोक ऑर्डर आहेत, स्ट्रोक ऑर्डर व्यवस्थित बघून घ्या, प्रॅक्टिस करा. ओनियोमी आहे, ओनियोमी नाही, कुनियोमी आहे या. कांजी बघा कशी वापरतात, होन या म्हणजे पुस्तकाचे शॉप, पुस्तकाचे दुकान. कोतोबा साकानाया, फिश दुकान. म्हणजेच काय की होन या वापरले, साकाना या. त्यानंतर आपण अजून कुत्सू जर असेल, कुत्सू म्हणजे शूज, कुत्सू या म्हणजे काय, शूजचं दुकान. त्यानंतर अजून तुम हाना, हाना या म्हणजे काय, हाना या म्हणजे फुलांचं दुकान, येते लक्षात. अशा पद्धतीने हा या लागतो. दोऊ, दोऊ म्हणजे काय, मिची, रस्ता, रोड. कांजी बघा कशी काढली आहे. ही जी कांजी आहे ना इथली, ही कुबीची कांजी आहे, तुम्हाला नंतर शिकवेल मी. कुनियोमी आहे दोऊ किंवा तोऊ, सॉरी, ओनियोमी दोऊ किंवा तोऊ, कुनियोमी आहे मिची. रो दो, सॉरी, दो रो म्हणजे काय, महामार्ग. दो रो महामार्ग, मिची म्हणजे रोड. आता कांजी आहे एकीची. एकीची कांजी पण फार मजेशीर आहे. कांजीचा अर्थ आहे स्टेशन, एकी म्हणजे स्टेशन. कांजी बघा, इथे सुरुवातीला जे काढलंय ना, हा उमा, उमा काढलेला आहे, उमा हेन असं म्हणतात याला. म्हणजे कांजी कशी काढून घेतली आहे पहा, उमा हेन. बुशीवरती हा लवकरच व्हिडिओ आम्ही टाकू खरं तो. ओनियोमी आहे एकी, कुनियोमी नाहीये. शब्दार्थ बघा, एकी इन म्हणजे काय, स्टेशन कर्मचारी. एकी इन म्हणजे काय, स्टेशन कर्मचारी. तर हा इन बऱ्याच ठिकाणी आलाय, तेन इन आलाय, खाईशा इन आलाय, पहा, शाईन, येते लक्षात. त्याच्यानंतर एकी इन म्हणजे काय, स्टेशन कर्मचारी. म्हणजे हा इन म्हणजे काय, कर्मचारी, नोकरदार अशा अर्थाने वापरला जातो. एकी म्हणजे स्टेशन. आता तुम्ही जिथे राहताय, तुमच्या जवळ हा रेल्वे स्टेशन, बस स्टेशन अशा अर्थाने, बस तेई म्हणतात, बस तेई. आणि एकी म्हणजे रेल्वे स्टेशन अशा अर्थाने. ही कांजी कशाची आहे, तुमची आवडती, कुरुमा म्हणजे कार. मला फार आवडते ही कांजी, पहा कशी काढली आहे. स्ट्रोक ऑर्डर बघा, येते लक्षात.
सगळ्या शेवटी मधली उभी लाईन काढून घेतली आहे. ओनियोमी आहे शा, कुनियोमी आहे कुरुमा, कुरुमा म्हणजे कार, आणि कोतोबा आहे जितेन शा म्हणजे सायकल, आणि कुरुमा म्हणजे कार. आता वापराल की नाही, कुणाकुणाकडे आहे जितेनशा, कुणाकुणाला चालवता येते जितेनशा. व्हेरी गुड कुरुमा. आता आहे देन. देन म्हणजे इलेक्ट्रिसिटीची कांजी, आपण बघतोय वीज. आता ही कांजी लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्ही टेक्निक वापरू शकता, ते काय माहितीये? इथे तुम्हाला हे वरचे स्ट्रोक कशासारखे दिसत आहे, व्हेरी गुड, आमे म्हणजे पाऊस, दिसतोय की नाही? तर तुम्ही असं म्हणू शकता की पावसापासून वीज निर्मिती होते म्हणून ही देनची कांजी आहे. लक्षात येते की नाही? देन कुनियोमी नाहीये, देन. बघा का शब्दार्थ बघा, देन श्या म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेन, आणि देन की म्हणजे वीज, लाईट आपण म्हणू शकतो. देन की घरामध्ये जर तुम्ही लाईट लावली असेल तर देन की ओ चुके ते कुदास आहे म्हणजे लाईट लावा असं होतं. देन की. येस, संपल्या आजच्या कांजी. काय मग मंडळी, लक्षात राहिले ना कांजी? सांगा बरं ही कांजी कशाची आहे. व्हेरी गुड, ही, अरे वा, ही एक नंबर. अशाच पद्धतीने कांजी लक्षात ठेवायच्या, कारण खूप सोप्या कांजी आहेत. त्यांची जे आम्ही तुम्हाला शब्द देतो ते शब्दार्थ गोई, ती लक्षात ठेवा की जेणेकरून एका दगडात दोन पक्षी, इससे की निचो होईल, म्हणजे काय दोन्ही कांजी लक्षात राहतील, ओनियोमी आणि कुणियोमी पण. ठीक आहे ना? तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही केलं नसेल, आणि व्हिडिओ काय करायचाय, शेअर करायचाय जास्तीत जास्त. आपण भेटूयात पुन्हा नवीन भागामध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत काय, काळजी घ्या, धन्यवाद.